नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये लांब आणि आखूड ही संकल्पना समजावून घेतली. त्यानंतर आपण सर्वात लांब आणि सर्वात आखूड ही संकल्पना सुद्धा समजावून घेतली. आता आपण या पुढच्या पाठामध्ये उंच आणि ठेंगणा कोणाला म्हणतात हे आपण समजावून घेणार आहोत. आता नेमकं उंच कोणाला म्हणतात आणि ठेंगणा कोणाला म्हणतात याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. ते तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकायचं आणि उंच कोणाला म्हणतात आणि ठेंगणा कोणाला म्हणतात हे व्यवस्थित समजून घ्या.